हाय गाइज, वेलकम टू आपला एक्सपीरियन्स कट्टा। मी माधवी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। मी सांगते की टीथर घेण्यापूर्वी तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे। ॲक्च्युली टीथर ही एक अशी गोष्ट आहे की जी डायरेक्ट बाळाच्या ओरल म्हणजे त्याच्या डायरेक्ट तोंडात जाते, ओरल कनेक्शन आहे त्याचं, त्यामुळे ती घेण्यापूर्वी आपण खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे बिकॉज ते डायरेक्टली त्याच्या हेल्थशी रिलेटेड आहे। सो पहिलं तर ते टॉक्सिन फ्री असलं पाहिजे, BPA फ्री असलं पाहिजे, PVC मटेरियल नसलं पाहिजे, कुठलेही केमिकल्स नसले पाहिजे। सो हे जे काही लेबल्स असतात टीथर घेताना त्याच्या बॉक्सवर, तर ते ऑलवेज तुम्ही बघा की ह्या सगळ्या प्रकारचे लेबल्स त्या टीथरवर असले पाहिजे। मग भले ते तुम्ही साधारण शॉपमधून घेत आहात किंवा ऑनलाईन घेत आहात, बिकॉज हे जे काही पदार्थ आहेत किंवा हे जे काही केमिकल्स आहेत, हे केमिकल्स डायरेक्ट जर बेबीच्या शरीरात गेले तर त्याला ते हार्म आहेत, त्याला ते बिलकुल चांगले नाही आहेत, त्याच्या आरोग्यासाठी चांगले नाही आहेत। त्यामुळे टीथर हे चूज करताना ऑलवेज हे तीन कन्सेप्ट तुमचे क्लिअर पाहिजे की त्या टीथरमध्ये हे तीन घटक नसले पाहिजे। सेकंड गोष्ट आहे कॉस्टिंग, की टीथर हे खूप व्हरायटीमध्ये येतात, ब्रँडनुसार खूप वेगवेगळी प्राईस आहे त्याची। सो तुम्ही तुमची प्राईस ठरवा, बिकॉज टीथर हे आपण एकच देत नाही, साधारण 2-3 देतो किंवा 4-5 देतो मुलांना खेळण्यासाठी। सो तुमचा बजेट ठरवावा की तुम्ही किती प्रकारच्या मटेरियलचे त्याला देऊ शकता आणि प्राईस ठरवावी, सो त्याने करून तुम्हालाही इझी पडतं। तिसरी गोष्ट आहे त्याचं शेप, साईज आणि वेट। बिकॉज का ते मी तुम्हाला सांगते, बेबी हा जेव्हा छोटा असतो म्हणजे जेव्हा तो खूप 6 महिन्याच्या आत असतो तेव्हा तो तेवढं वजन उचलू शकत नाही किंवा मोठ्या साईजचं सुद्धा उचलू शकत नाही, त्याला ते थोडं जड जातं। त्यामुळे तेव्हा तुम्ही किती महागाचा जरी टीथर घेतला पण जर त्याची साईज ही मोठी असेल तर तो बिलकुल घेत नाही, त्याला ती ग्रीपच मिळत नाही, तो होल्ड नाही करू शकत। तर त्यामुळे त्याची साईज, त्याचा शेप, त्याचा वेट या तिन्ही गोष्टी टीथर घेताना बघाव्या त्याच्या एजनुसार। तो सो माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता की जेव्हा 3 महिन्यामध्ये मी त्याला वॉटर फिल्ड टीथर घेतलं होतं ते खूप जड होतं आणि त्यामुळे त्याने ते कधी ते उचललंच नाही आणि त्यामुळे त्याचा तो इंटरेस्ट गेला त्या टीथरसोबत खेळण्याचा बिकॉज तो ते होल्ड नाही करू शकला। सो टीथर घेताना त्याची ग्रीपसुद्धा बघावी बिकॉज टीथर हे आजकाल वेगवेगळ्या शेप्समध्ये उपलब्ध आहेत। सो असा शेप बघावा जो बेबी इझिली ग्रीप करू शकेल किंवा इझिली तो पकडू शकेल। सो शेपसुद्धा इम्पॉर्टंट ठरतो टीथर घेताना। जर तुम्ही एकदम ब्रॉड टीथर घेतलं ज्याला पकडायलाच काही नाही आहे तर बेबीच्या बोटांमध्ये तेवढी ताकद नसते की तो होल्ड करू शकेल। वेरएज जर तुम्ही असे टीथर घेतलं जो बेबी चांगला होल्ड करू शकतो, सो असे टीथर बेबीला जास्त उपयोगाला ठरतात। त्यामुळे ग्रीपसुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे टीथरला। सो या टीथरसोबत वरच त्यामुळे जास्त खेळा बिकॉज ह्याला छान ग्रीप होती, छान कलर होता आणि त्यामुळे त्याने जास्त टाइम हा त्याचा या टीथरसोबतच स्पेंड केला। टीथर आपण का देतो आपल्या मुलांना, बिकॉज त्याला जो काही टीथिंगचं जे पेन होते ते रिलीफ मिळण्यासाठी। आणि असं बोललं जातं की जी वस्तू जर आपण थंड दिली म्हणजे जर टीथर फ्रीजमध्ये ठेवला आणि जर ती त्याला दिली त्याला जास्त फायदा येतो। त्यामुळे टीथर घेताना जर तुम्हाला त्याला तसा टीथर द्यायचा असेल तर त्या टीथरवर लिहिलं असतं की ते रेफ्रिजरेटरवर तुम्ही ठेवू शकता किंवा नाही ठेवू शकत, त्यानुसार तुम्ही ते सिलेक्ट करू शकता। म्हणजे एक्झाम्पल, वुडन टीथर हे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत नाही त्यामुळे त्याचा थंड आपण त्याला ते देऊ शकत नाही। सिलिकॉन टीथर किंवा वॉटर फिल्ड टीथर जे आहेत हे थंड देऊ शकतो त्यामुळे कदाचित त्याला त्याचा फायदा होऊ शकतो। अजून एक गोष्ट आहे टीथरविषयी जी मी तुम्हाला सांगायची आहे की टीथर ही एक अशी वस्तू आहे की जी तुम्ही रोज बाळाला देता, म्हणजे रोज त्याला देता, रोज त्याला ते खेळायला देतात, त्यामुळे त्याचं मेंटेन करणं किंवा त्याची हायजीन किंवा ते त्याचे क्लीन करणं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे। सो टीथर घेताना त्याच्या मागे लिहिलं असतं की त्याची क्लिनिंग प्रोसेस काय आहे, म्हणजे ते साधारण गरम पाण्यातून वॉश करून क्लीन होऊ शकतं का काही वेगळी प्रोसेस आहे। तर टीथर घेताना ऑलवेज तुम्ही लक्षात ठेवा की ती इझी असावी, म्हणजे जास्त कॉम्प्लिकेटेड नसावी, बिकॉज टीथर हे एव्हरीडे क्लीन केलं पाहिजे, कारण का ते तोंडात टाकतो। जर ते टीथर घाण असेल तर ते डायरेक्ट जंप त्याच्या पोटात जाणार आणि त्याला खूप सारे वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा वेगवेगळा त्रास होऊ शकतो। त्यामुळे त्याची हायजीन मेंटेन करणं किंवा टीथर हे मेंटेन इझी होईल अशा प्रकारचं टीथर तुम्ही बाळाला द्या, जेणेकरून ते क्लिनिंग करायला सुद्धा तुम्हाला इझी पडेल।
माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स असा होता की वरद हा जो काही टीथर वापरायचा तो टीथर तो जास्त वेळ नाही घ्यायचा, बिकॉज टीथर म्हणजे मुलं कशी असतात की एकदा एक वस्तू घेतात आणि मग ती टाकून देतात, पण तीच जर वस्तू त्याला थोडी अट्रॅक्टिव्ह, थोडी आवाज येणारी किंवा थोडी अशी छान दिसली तर ते जास्त वेळ त्याच्यासोबत खेळतात. सो आजकाल मार्केटमध्ये टीथर विथ टॉईजसुद्धा उपलब्ध आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये अर्धे टॉईज असतात अर्धं टीथर असतो. सो मुलं जास्त वेळ त्याच्यासोबत खेळतात, त्यांना तो आवाज येतो, त्यांना ते कलर दिसतात. सो टीथर विथ टॉईजसुद्धा उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, सो तेही तुम्ही घेऊ शकता. ऑलवेज लक्षात ठेव की बेबीला साधारण थोडे व्हरायटीवाले टीथर घ्या, थोडे डिझाईनवाले टीथर घ्या, जेणेकरून तो त्याच्यासोबत थोडा एंगेज राहील, त्याचं जे पेन आहे ते तो विसरून जाईल आणि थोडा त्याच्यासोबत खेळ. त्यामुळे टीथर घेण्यापूर्वी हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या मुलाला एक चांगलं टीथर द्या. थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा.